टू इजी रेसिपीज. आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे. झटपट अशी होणार आहे आणि चवीला पण छान लागणार आहे. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. ती बनवायची तेव्हा ती सुंदरच लागायची भाजी. तर आपण ह्याचं साहित्य बघूया. इथे मी कारलं कापून घेतलेलं आहे आणि ह्याला मीठ लावून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनिटं ह्याला मीठ लावून असंच ठेवायचं आहे. मी नंतरची प्रोसिजर सांगते तुम्हाला. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदा बऱ्यापैकी घ्यायचा आहे. 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे ओलं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे भाजीवरून शिवरण्यासाठी. अर्धा लिंबू आहे. कारल्याचा जो कडवटपणा असतो तो लिंबानी जातो, तेवढा कडू लागत नाही. त्यामुळे आपण थोडासा लिंबू प्यायचा आहे आणि आंबट आणि तिखट अशी टेस्ट बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर टाकायची आहे आणि चवीला मीठ. तर इथे हे अशा प्रकारचं कारलं आहे. हे कारलं जरा सफेद जे कारलं असतं ते कारलं जास्तीचं कडू नसतं. तर 2 भागामध्ये वरचा आणि खालचा देठ काढून हे कारलं कापून घ्यायचं आहे. 2 भागाने कापायचं आहे मध्ये. आणि हे असं असतं, 2 भागात कापल्यावर हे मधलं जे आहे ते आपण चमच्याने किंवा आपण हाताच्या ह्याच्यानी मदतीने हे काढून घ्यायचंय. आणि हे असं वेळीवर किंवा सुरीवर असं बारीक चिरून घ्यायचंय. ऍक्च्युली आज मी एका हाताने शूट करते त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपरली असं दाखवू शकत नाहीये. त्यामुळे मी जस्ट असं एक्झाम्पल दाखवते तुम्हाला की हे असं उभं असं हे करून सुरीने कापून घ्यायचंय किंवा वेळीवर कापून घ्यायचंय, जसं तुम्हाला जमेल तसं कापून घ्यायचंय. अशा प्रकारे बारीक कापल्यानंतर इथे मीठ घालायचंय आणि मीठ व्यवस्थित प्रकारे त्याला हे करायचंय. आता मीठ लावून माझे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. त्या मीठा कारल्याला चांगलं पाणी पण सुटलेलं आहे. तर आपण हे काय करायचंय, असं पिळायचंय आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते पिळून काढायचंय. अशा प्रकारे ते व्यवस्थित कारल्याला आता मीठ लागलं पाहिजे. मीठ ह्याच्यासाठीच लावतात की त्या कारल्याचा जो कडवटपणा असतो तो पण निघून जातो आणि त्याच्यात काय जर्म्स वगैरे असतील तर ते पण निघून जातो. अशा प्रकारे पूर्ण कारल्याला ते मीठ लागलेलं आहे. आता हे आपण मीठ त्याच जे आहे ते कारलं असं पिळून असं पिळायचंय. थोडं थोडं घ्यायचं आणि असं पिळायचं ते काढून घेऊया. मी तुम्हाला दाखवते ते. त्या तोपर्यंत आपण आपला कांदा आणि मिरची जी आहे ती फोडणीला घालून आपण हे करत ठेवूया, ते भाजत ठेवूया. इथे आपण आपलं तेल तापत ठेवलेलं आहे. ह्याला फोडणीला काहीच नाही, हिंग राई कढीपत्ता असं काहीच नाही द्यायचं. फक्त कांदा आणि मिरची हेच घालायचं. ही भाजी माझी मम्मी भिड्याचा जो तवा आहे त्याच्यावर करायची. त्यामुळे चव आणखीनच खूप छान लागायची, सुंदर अशी चव लागायची. म्हणजे कोणालाही खरं वाटणार नाही ही अशा एवढ्या सोप्या पद्धतीत ही भाजी करून अजिबात कडू लागत नाही. मेन म्हणजे मी अशी मम्मीने केलेली भाजी मी खायला शिकली. मी ही आधी कारलं खात नव्हती. हे आपल्याला स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचंय. जेव्हा कांदा अर्धा कच्चाच असेल त्याला पूर्ण मऊ होऊन द्यायचं नाही आहे. अर्धा कच्चा असेल तेव्हाच आपल्याला त्याच्यात कारलं जे आहे ते घालायचंय. कारण की एक क्रंच येते कांद्याची आणि कारल्याची. कारलं जरी शिजलं तरी ते जरास कडक असं असतं, त्यामुळे जी क्रंच येते ती त्याच्यामुळे ती चव आणखीन छान असते. म्हणून मंदा अचेवेळेस हा कांदा होऊन द्यायचा आहे. आता इथे आपला कांदा आणि मिरची फ्राय होते तोपर्यंत आपण आपला कारल्याचा जो मीठ लावलेला आहे ते रस काढून घेऊया. सोलून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलंय. तर आपण इथे एक छोट्या दुसरी वाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण कारल्याचा जो रस आहे तो काढून घेणार आहोत. हा रस तुम्ही जर कोणी पीत असेल तरी प्याले तरी चांगला आहे. कारल्याचा रस हा चांगलाच असतो कोण डायबिटीजचे पेशंट वगैरे असतील घरी. अशा प्रकारे हा काढून घ्यायचा रस. दोन प्रकार असतात या भाजीचे. हे आपण रस लावल्यावर काय काय जणी कारली नुसती
तव्यामध्ये तेलात परतून पण घेता ती शिजण्यासाठी किंवा त्याचा कडूपणा कमी होण्यासाठी. पण मी असं काय करत नाही आहे, ही पद्धत मला माझ्या मम्मीने शिकवली आहे. डायरेक्ट घातली तरी त्याचा इतका कडूपणा असं लागत नाही त्या कारल्यामध्ये. आणि ही सफेद कारली असल्यामुळे ती इतकी कडवी नसतात. सफेद कारली जी येतात ती जास्त कडू नसतात. हिरवी जी गार हिरवी गार कारली असतात ती जास्तीची कडू असतात. अशा प्रकारे आपण आपला जो रस आहे कारल्याचा तो काढून घ्यायचा आहे. पण हे असंच नाही ठेवायचं आहे, ह्याच्यात जरासं पाणी घालायचं आहे. आणि परत ही कारली आपण व्यवस्थित पाणी घालून धुवून घ्यायची आहे. प्रॉपर असा कारल्याचा ज्यूस निघालेला आहे, रस निघालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात पाणी घालूया आणि पाणी घालून जर असं परत एकदा त्याचा रस काढून पूर्ण ती कारली सुकून द्यायची आहे. आता इथे मी पाणी घालते, थोडंसं जास्तीच नाही. हे पाणी आपल्याला गाळून ह्याचा तुम्ही रस पण काढू शकता किंवा हे पाणी नको असेल तर टाकूनही देऊ शकता. आता ह्याच्यातलं जे पाणी होतं ते मी गाळून घेतलंय आणि बाकीचं जे पाणी आहे ते आता मी मगाशी जसं मीठ लावलेलं तसं पिळून घेतलेलं तसंच हे पिळून घेणार आहे. कारल्यानं हे सुख करणार आहे अशा प्रकारे. पाणी आहे कारल्यातलं ते काढून घ्यायचंय. अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं पाणी. अशा प्रकारे कारला सुकवून घेतल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर इथे आता आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित प्रकारे झालेला आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालूया. आता मीठ आपल्याला घालताना थोडं कमीच घालायचं कारण की आपण कारल्याला ऑलरेडी मीठ लावलेलं होतं त्यामुळे त्याचं जे मीठ आहे ते भाजीत उतरणारच आहे. म्हणून थोडंसं मीठ घालायचं चवीपूर्वी. आता आपण इथे आपली जी कारली आहे ती घालणार आहोत. आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती जरा हाय करायची आणि कारली घालायची. आता व्यवस्थित हे कारले जे आहे या कांद्यामध्ये परतून द्यायचं आणि आता हे आपल्याला शिजून द्यायचं. कारल्याची भाजी करताना शक्यतो आपण जेव्हा करतो तेव्हा जी कढई आपण ज्या कढईत किंवा ज्या भांड्यात करणार आहे त्याचं झाकण लावायचं नाही. उघडं झाकण ठेवूनच ती शिजून द्यायची. त्यामुळे त्याचा जो कडूपणा आहे तो कमी होतो कारल्याची किंवा मेथीची भाजी करताना. झाकण जे आहे ते उघडंच ठेवायचं आणि अशी शिजून द्यायची. त्यामुळे त्याचा कडवटपणा आहे तो जरा कमी होतो. तर आता ही आपण भाजी 5 ते 6 मिनिटं शिजवूया मंद आचेवर, मंद मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची. आता 5 ते 10 मिनिटानंतर आपली भाजी जी आहे ती व्यवस्थितपणे शिजलेली आहे. आता आपण इथे मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. आता जी साखर होती ती टाकणार आहोत. 1/2 चमचा साखर घ्यायची, जास्त नाही. लिंबू पेळणार आहोत, लिंबाचा रस.
इथे आपण जरा गॅसचा फ्लेम फास्ट करून जरा भाजून घ्यायची. आणि जे खोबरं आहे ओलं खोबरं शिवल्यानंतर असंच इथे गॅस आपलं चालू असताना आपण परतायची नाही, खोबरं परतायचं नाही. गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि आता जे आहे ते आपण आपलं जे खोबरं ते परतूया भाजीमध्ये. तर अशा प्रकारे आपली कारल्याची झटपट आणि सोपी अशी भाजी तयार झालेली आहे. हे नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आणखीन पुढे रेसिपीजसाठी काय क्वेरीज वगैरे असतील किंवा नवीन काय रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळू दे.